तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आहे दुसरा दिवस, तर आता झालो आहे मी फ्रेश आणि मामाचं तिकडनं येतं ते तोपर्यंत नाश्ता करून घेतो. आणि आता इकडनं म्हणजे आता आम्ही आहे महाबळेश्वरमध्ये, आता इकडनं निघणार डायरेक्ट गणपतीपुळेला. तर चला मामा येतं, त्याची वाट बघू आणि बघू पुढे कसं काय होतं. चला तर मंडळी आलोय फार्म हाऊसच्या एरियामध्ये आणि सगळीकडे आंब्याची झाडं आहेत. हे बघ हापूस आंब्याचं झाड आहे, असे पडले नाही बघ, कसे कडकच आंबे आहेत. हे बघ एकच नंबर, आपली इथं खायला नाही भेटत, इथे असे पारले खरोखर. हे बघ वरती कवरे आंबेत बघ, हे परत जमा करावं लागतील. काल पण नेलते, कालचे पण दाखवतो तुम्हाला आणि आजचे पण. हे बघ ना, हे तो पिकाला बी आले, दोन दिवसात पिकल ना बाबा. तर मंडळी नाश्ता आलेला आहे आणि व्ह्यू बरोबर, हा हा एकच नंबर. चला आता नाश्ता करूया आणि तोपर्यंत मामासा येतील, मग आपण डायरेक्ट गणपतीपुळ्याला. पप्पा साहेब पण बसलेत, मम्मी साहेब पण बसलेत, कशी झोर घेतली नसती. घे घे धनदन, घे धनदन, बरोबर ना. हां हॅलो, हे घ्या गाईज, इवा बिन बे काय पप्पा काय तो डायलॉग कुठला तो बिन पगारी अधिकारी. तर मंडळी नाश्ता करून झालो आणि इथं बसलेत सगळेजण आणि फुल हवा येते, एकदम भारी वाटतं. मामा यायची वाट बघते, अजून मामा येतं, रिहर्सल वाटतं, स्विमिंग पूल मध्ये पावतो वाटतं ना. चल ना, ते इथं बेरीज येते काढूया. चल जाऊ, चल चला. चप्पल ही माझ्या खिशात. तर मंडळी हे बघा, ब्लॅकबेरीचं झाड आहे, अर्धे तयार होतात अर्धे होतात आहेत. आणि महाबळेश्वरला काल तिथे विचारलं 200 रुपयाला फक्त एवढ्याच एवढंच होत्या. आणि आता इथे बघा, ही बघ कशी फुकटची खाते बघ, फुकट तिथे प्रकट. अरे काढ केवढे आहेत रे बापरे. अरे तिथे बी झाड दे बघ, आंबे बघ कसं टाकले. आम्ही मी मगाशी जाऊन आलो, खाली पण जाऊन आलो, आंबे आंबे सगळे काढून आलो. पण लगेच पिचकतात, लगेच खायचे असतात ना ते. अरे म्हणजे त्यांना थोडस धक्का लागला ना, लगेच फुटतात ते. इथे अख्खे ब्लॅक आहे बघ. कुठे बे कुठे गेला रे. हे बघ हे बघ हे बघ ह्याच्यावर ये शू साप. खाल्याने साप बघितलेला, इथे आंबे काढायला आलते, साप बघला आणि ऐशूला आता घाबरूला. ऐशू आता कसं वाटत, एकदम घाण. अबे यार इथे काय लिंबू आहे, काय लिंबू 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 लिंबू. आता काय लिंबू पण न्यायचे का घरी. अबे यार ए ठेव दे राहू दे. अरे बघ लिंबू पाठी साप असतील त्याजून रेडी नाही झाले लिंबू. चल आता अबे इथे आहे ना अजून पण आहे का. तुला बरं सगळी हिंडून आली वाटत तू गाय सब काय. यो बांध आहे, या बांधापासून असं फिरून 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 इकडनं पूर्ण 1.5-2 एकरमध्ये पूर्ण हा फार्म हाऊस आहे, एकदम मस्त वाटत आहे. तर मंडळी आलोय, आता आम्ही फार्म हाऊसच्या बाहेर आणि आता निघलो इकडनं गणपती बुळायला. मामा साहेब पण आलेले आहेत, तुम्ही बघू शकता बॅगा बिगा भरतात. आणि मामाला वाटतं आता ब्लूबेरी खायला दिल ते, तर आज पटल्यान आणि आता वाटतं परत तोडायची तयारी चालू आहे वाटतं. चला चला आता परत. ए तू काय खुशखबरी देणार होता मला सांग. नाही कानामध्ये नाही, ब्लॉग मध्ये लवकर. तू आता स्विमिंग पूल मध्ये पावला का, मजा आली. हो का वारे. हो चला आता काढू पक्की मजा करू. आता पिशा विषय भरत घेतल्या. हे बघ हे बघ फुल काम चालू आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता असली खोल दरी आहे. व्ह्यू तर एकच नंबर कडकच.
तर मंडळी आलो आता आम्ही जेवायला, आणि आमच्या याच्यामध्ये आहे मटन आणि ती लोक व्हेज वाली आहेत. बघून जरा दुःख वाटतंय पण ठीक आहे, चला आता काय परंपर चालते, चालून जायचा. आम्ही घेत आहोत जोर लगेच जेवून. गणपती बोले. तर मंडळी आता आम्ही जेवून बिवून निघलेलो आहे, आणि आता तुम्ही डायरेक्ट आपण कुठे जायचं? आता डायरेक्ट गणपती इकडे बघा, पणजी खेड तुलसी पाटा. दादा तुमचं पचकून टाकलं मला. आम्ही आहे आता गोवा हायवेला. पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर चिल कर. झोपून जाणार मामा. मामी झोपलेली, मग तिला गाणी बोलून दाखवला. पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर. तरी नशीब मामी घोरत नाही, नाही तर आज मजा आली असती ब्लॉग मध्ये. हे रियन झालं बा पाणी. हे रियो समुद्राला. तर मंडळी आता पोहोचलोय फायनली गणपती पुळेमध्ये, आणि आता तर संध्याकाळी आता बीचवर गेलो असतो, आता राहण्यासाठी रूम बघू आणि मग तुम्हाला भेटू थोड्या वेळात. फ्रेश व्हायचंय, फ्रेश साईडला घे. फेस बघ कसा आला, फेस कसे बसले. तर मंडळी पक्की भूक लागली आहे, आता पिझ्झा घेतले आणि फ्रेंच फ्राईज घेतले. मामाला बी चांगली भूक लागली आहे. आणि आता इकडनं रूम बघता रूमच नाही भेटत, पक्के माग आहेत, पक्के म्हणजे एकदम डेंजर माग. तर मंडळी आलो आम्ही आता विलावर, आणि सगळे जणांची थोबाडा बघू शकता, सगळे दमले आहे. चला आता मस्त फ्रेश बिश होतो, मग तिकडनं लगेच जेवायला निघूया. त्याला तोडकाम मग आराम करू, मग उद्या सकाळी तसंच मस्त फ्रेश होऊन आपण डायरेक्ट गणपतीच्या दर्शनाला. तर मंडळी आता आमचं झालं जेवण, आणि आता आम्ही चाललो आहे विलावर. मस्त आता इकडनं झोपू, सकाळी सकाळी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. आणि तिकडनं तसं जर मालवणला आमचं प्लॅन झालं आहे, मालवणला जायचं, तर तिकडे लाईट नसेल, कारण आता आमचे नातेवाईक भेटले, ते बोलतात की तिकडे 2-3 दिवस झाले लाईट नाही. तिकडे लाईट नसेल तर डायरेक्ट गोवा, आणि जर लाईट असेल तर मालवणला थांबणार आपण. काहीतरी तारकर्ली बीच आहे काहीतरी. तर चला आता तुम्हाला उद्या फ्रेश होऊन भेटतो. बाय. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. हा ब्लॉग म्हणजे आजच्या दिवसाचा, उद्याच्या दिवसाचा परत कंटिन्यू करू. हा बोल, तुला पण बोल. तुम्हाला सावडा पाहिजे ना तर पटकन व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब आणि शेअर करा. हा, आणि गणपती बाप्पा आम्ही उद्या भेटतो तुम्हाला फ्रेश होऊन. हा बाय बाय. व्हिडिओ मध्ये पाठवून त्यांना बोल जय एकविरा जय एकविरा जय एकविरा.